अत्यंत महत्वाची बातमी आहे. इचलकरंजी परिसरातील बेघर स्थलांतरित कामगार तसेच कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा न्यायालय व हातकंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष रना बावनकरसो यांनी बैठक घेतली आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यात कुठेही कोणतीच व्यक्ती भुकेली राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेशाचे पालन करीत महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडून बेघरासाठी स्थलांतरित कामगार व गोरगरिबांना मोफत अन्नधान्य पुरवण्याच्या तसेच भोजन पुरवण्याच्या जाहीर झालेल्या सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना काही निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. इचलकरंजी परिसरातील बेघर स्थलांतरित कामगार व गोरगरीब यांची संख्या जास्त आहे. सध्या इचलकरंजी मध्ये शहरी बेघरी निवारा केंद्र व कृष्णानगर आधार लॅबोरेटरी शापूर येथे निवारा केंद्राची व्यवस्था केलेली आहे. या दोन्ही केंद्रासाठी जिल्हा न्यायालयामार्फत श्री भंडारी व श्री माने या दिवाणी न्यायाधीश यांची पर्यवेक्षक आणि देखरेख ठेवण्यासाठी नेमणूक केलेली आहे. यांनी दर सोमवारी व गुरुवारी या दोन्ही केंद्राचा संक्षिप्त अहवाल घेऊन तो अहवाल माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडे सादर करायचा आहे. वरील नमूद मदत कार्य पार पाडण्याकरिता विधी सेवा प्राधिकरणाने शासकीय विभागासोबत समन्वय साधून विधी सेवा प्राधिकरणाने आपत्ती पीडितासाठी शासकीय योजनांचा लाभ पोहोचण्यासाठी पर्यवेक्षक आणि देखरेख ठेवण्याचे काम करणार आहे. तसेच सदर कार्य करीत असताना सोशल डिस्टन्स ठेवून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून करायच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच सदर मीटिंग मध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपत्ती पीडितासाठी विधी सेवा देण्याकरिता योजना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत शासकीय संस्थासोबत गरजूपर्यंत संबंधित योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी समन्वय साधणे, सरकारी योजनेप्रमाणे गरजूंना अन्नधान्य अथवा अन्नधान्य पदार्थांचे वाटप होत नसल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदर तक्रारीवर विधी स्वयंसेवक यांची नेमणूक करणे अशा अनेक बाबीवर चर्चा करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश रना बावनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मीटिंग मध्ये इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी श्री गणेश बिरादार, दिवाणी न्यायाधीश श्री भंडारी यांच्यासह गटविकास अधिकारी श्री जाधव उपस्थित होते. या दोन्ही निवारा केंद्रामध्ये गरजूंनी गट विकास अधिकारी श्री जाधव यांच्याशी संपर्क साधून या निवारा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्री जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी स्क्रीनवर दिलेला नंबर आपण डायल करावा.